नमस्कार, इनबीसीएन न्यूजमध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, आज आपण चर्चा करतो आहे नागरिकत्व विधेयक अर्थात CAB वर. आणि आज आपल्यासोबत आहेत प्रसिद्ध विचारवंत, सोबतच चित्रपट क्षेत्रातील एक नामवंत नाव असं म्हणता येईल, वीरा साथीदार सर. सर, सगळ्यात पहिल्यांदा तुमचं आमच्या स्टुडिओला खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. आणि चर्चेकडे वळतो आहे. आपण चर्चा करतो आहे नागरिकत्व बिलाच्या संदर्भात. मित्रांनो, गेल्या या 2-4 दिवसांमध्ये एक देशातलं वातावरण पाहिलं तर एकीकडे विधेयकाचा विरोध पण होतो आहे आणि दुसरीकडे सरकार बडजबरीने कुठेतरी मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. तर याच संदर्भात आपण चर्चा करतो आहे नागरिकत्व विधेयकावर. सर, काय म्हणता येईल या विधेयकाचा जर विचार केला आपण तर काय तोटे किंवा काय नुकसान काय सांगता येईल? खरं पाहिलं तर याचे अनेक तोटे आहेत आणि फायदा मात्र शून्य आहे. सगळ्यात पहिली गोष्ट अशी आहे की या विधेयकाला आणण्यापूर्वी याची जी अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न ईशान्य भारतात झाला होता त्याचे परिणाम आणि पडसाद आपण पाहिले. बरोबर. आणि टार्गेट करताना मुस्लिम टार्गेट होतील असं दाखवलं गेलं, पण सगळ्यात जास्त त्रास जो झालेला आहे तो हिंदूंना झालेला आहे. आणि अशा लोकांनासुद्धा टार्गेट करण्यात आलेलं की ज्यांनी भारतीय सैन्यामध्ये एक मोलाची भूमिका बजावली, 30-30 वर्षे त्यांनी सेवा केली, आणि अशा लोकांनासुद्धा सरते शेवटी ते मुसलमान असल्यामुळे केवळ की त्यांचं नागरिकत्व नाकारण्यात आलं आणि त्यांना एका ओपन शेल्टरमध्ये किंवा तुरुंगामध्ये किंवा त्यांच्या त्या बराकीमध्ये ठेवलं गेलं. आणि जेव्हा ही सगळी बाब नजरेसमोर आली तेव्हासुद्धा सरकारला याच्यातलं काहीच वाईट वाटलं नाही. जे मानवाधिकार वकील आहेत, खास करून इंदिरा जयसिंग, अतिशय सिनियर वकील आहेत सुप्रीम कोर्टातले, आणि त्या स्वतः गेल्यात गुवाहाटी हायकोर्टामध्ये आणि त्यांनी त्यांना मुक्त करून बाहेर काढलं आणि त्याचा परिणाम असा झाला की त्यांना सुद्धा टार्गेट करण्यात आलं. अच्छा. तर एकतर सर्वसामान्य जे लोक आहेत ज्यांनी आपल्या जीवाची बाजी लावून देशाचं संरक्षण करण्याचा प्रयत्न केला, बरोबर, अशा लोकांना सुद्धा त्रास देण्याचं धोरण हे राबवलं गेलं. आणि त्याच्यामुळे असं एक चित्र निर्माण झालं की आपल्या देशातलं सरकार, आपलं सरकार हे मुस्लिम विरोधी आहे. परंतु ते केवळ मुस्लिम विरोधी अशातला भाग नाही, ते उदारमतवादी ब्राह्मणेतरांच्या विरोधात आहे. अच्छा. असं मी म्हणेन, मुसलमानांच्या विरोधात आहे असं फक्त दाखवलं जातं, पण तो खरा विरोध जो त्याच्या मनातला जो सुप्त विरोध आहे तो उदारमतवादी ब्राह्मणेतरांच्या विरोधातला आहे. बरोबर. आणि म्हणून तुम्ही पहा की आसाममध्ये जेवढे मुस्लिम सफरार झालेत त्याच्यापेक्षा जास्त हिंदू झालेले आहेत. आणि ही जी गोष्ट आता त्यांनी म्हटलेली आहे की आम्ही अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश इथे जे प्रताडित लोक आहेत त्यांना आम्ही इथे नागरिकत्व देऊ. आता ते तिथे प्रताडित आहे ते कशावरून ठरवायचं हा एक मोठा प्रश्न आहे. बरोबर आहे. हा मोठा प्रश्न आहे आणि हा प्रश्न संसदेमध्ये विचारला गेला आहे गृहमंत्र्यांना की तुमच्याकडे काय आकडा आहे की तिथे इतके लोक प्रताडित आहेत. आणि अमित शहांनी उत्तर दिलं, त्यांच्या गृहमंत्र्यांनी सुद्धा, राज्यमंत्र्यांनी सुद्धा उत्तर दिलं की आपल्याकडे तसा आकडा नाही. तो आकडा IBकडेही नाही, तो रॉकडे नाही, तो CBIकडे पण नाही. आणि मग हे कसं ठरवायचं की तिथे लोक प्रताडित आहेत? आणि केवळ ह्या ज्यांचं असं म्हटलं जातं की अफगाणिस्तान मुस्लिम देश आहे, बांगलादेश मुस्लिम देश आहे, खरं तर बांगलादेश मुस्लिम देश नाही आहे किंवा पाकिस्तान हा मुस्लिम देश नाही आहे. आपण असं समजतो की त्यांना जर आपण तसं म्हटलं ना की मग आपोआपच भारत हा ब्राह्मणी देश आहे असं एस्टॅब्लिश होऊन जातं. बरोबर आहे. हे एक मोठं षडयंत्र आहे म्हणजे बळजबरीने लादणं असं म्हणता येईल. आणि आणखीन एक गोष्ट याच्यामध्ये की तिथे केवळ हिंदू किंवा शीख किंवा ख्रिश्चन हेच प्रताडित आहेत का? केवळ भारतामध्ये केवळ मुस्लिमच प्रताडित होत आहेत का? तसं होत नाही. सर्वसामान्य लोक जे देशभक्त आहेत, पाकिस्तानमध्ये सुद्धा पहा कोणावरती अन्याय होतो आहे, जे मुस्लिम आहेत परंतु जे त्या सिस्टमच्या विरोधामध्ये आहेत, जे त्या सरकारी धोरणांच्या विरोधामध्ये आहेत, त्यांच्या विरोधामध्ये सरकार उभं राहतं. मग हे कसं ठरवणार तुम्ही की तिथे केवळ फक्त हिंदू आणि बौद्ध आणि शीखच प्रताडित होतात, तिथे मुस्लिमसुद्धा प्रताडित होतात ना? बरोबर. त्यांना जर वाटत असेल की अफगाणिस्तानचं सरकार किंवा पाकिस्तानचं सरकार किंवा बांगलादेशचं सरकार आम्ही मुसलमान असून सुद्धा आम्हाला छेडते आहे आणि आम्हाला शेजारचे जे राष्ट्र आहे भारत इथे आम्हाला शरण मिळेल, इथे आम्हाला नागरिकत्व मिळेल, तर त्यांना मिळालं पाहिजे. सगळ्यात मोठी गोष्ट काय आहे
तर आमचं संविधानचं प्रियांबल सांगते की आम्ही या देशाला एक धर्मनिरपेक्ष सार्वभौम समाजवादी राष्ट्र बनवू, आम्ही शपथा खातो आणि समानतेनं वागू, समानतेनं वागू आणि समानता देऊ, धर्माची त्याच्या धर्माची त्यांना पूजेची समानता देऊ, अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य देऊ, संध्या देऊ त्याला समानतेच्या, हे सगळं बोललं जाते, सगळं ते संविधानामध्ये आहे आणि नेमकं त्या संविधानाच्या विरोधात जाऊन आपले हे केलं जाते. तर याच्यामुळे हा धोका केवळ मुसलमानांना नाही आहे, हा धोका केवळ मानवाधिकार कार्यकर्त्यांना नाही आहे, हा धोका संपूर्ण संविधानाला आणि देशाला आहे. या देशातच वाटोळं करायला निघालेली आहे. बरं, हे असं म्हणता येईल काय की नागरिकत्व जे विधेयक आहे हे संविधानातील कलम 14 किंवा 15 या विरोधात आहे? नक्कीच आहे, नक्कीच आहे. कारण तुम्ही पहा, जी प्रस्तावना आहे ना, प्रास्ताविका जी आहे आपली संविधानाची, ते संविधानाचा जो काही गाभा आहे त्याची अभिव्यक्ती त्या प्रस्ताविकेमध्ये आहे. बरोबर आहे. संविधानात काय असेल याची कल्पना तुम्हाला ती प्रस्तावना वाचून येते की या संविधानामध्ये काय काय आहे, है ना. आणि ज्या तिथे आम्ही धर्मनिरपेक्षतेचं पालन करतो आहोत, म्हणतो आहोत की आम्ही देश धर्म असू, आणि संविधानात म्हटलेलंच आहे की कोणावरतीही असं अन्याय करण्यात येणार नाही, केवळ लिंग, भाषा, धर्म, प्रांत, जात याच्या आधारे कोणावर कोणावरतीही असं समान असमानतेचं असमानता लादली जाणार नाही, त्याची आम्ही गॅरंटी देतो की आम्ही त्याचं रक्षण करू, त्याच्या समानतेचं आणि त्याच्या धर्मनिरपेक्षतेचं किंवा त्या धर्माच्या पालनाचं. एकीकडे संविधान असं म्हणते आणि नेमकं याच्या उलट. ॲक्च्युली खरं पाहिलं तर संविधान नावाची गोष्ट जी आहे ना, ती संपलेली आमच्या ती आता मृत झालेली आहे असं म्हणावं लागेल. अच्छा, म्हणजे एक मोठं षडयंत्र एक या विरोधात आहे, प्रवाह आहे असं म्हणत आहे. कारण जेव्हा संविधान निर्मितीच्या काळामध्ये जेव्हा अनेक लोकांनी काही मुद्दे मांडलेत आणि त्या मुद्द्यांमध्ये एकमत झालं नाही आणि सर्वांमध्ये एवढं ठरलं की हा देश कोणा एका धर्माचा नाही आहे, हा एका धर्माचा नाही आहे आणि तो होऊ शकत नाही. कारण इथे एवढी विविधता आहे ना या देशामध्ये, भाषेवरती भांडणं होतात, त्यांची प्रांतीय अस्मिता आहेत स्वतःच्या, ज्याला आपण ज्याला मी तर त्याला राष्ट्रीयता समजतो, नॅशनॅलिटीज. बाबासाहेबांनी स्वतः म्हटलेलं होतं की हा एक देश नाही आहे, हे एक राष्ट्र नाही आहे, होऊ शकत नाही, त्याला होण्यासाठी एक आपल्याला एक वेगळी प्रोसेसमध्ये जावं लागेल, झालं पाहिजे. पण सध्या ते फेडरेशन ऑफ नॅशनॅलिटीज किंवा नेशन्स आहे असं बाबासाहेबांनी म्हटलं. आणि इथे तर प्रत्येक जातच राष्ट्र आहे, प्रत्येक जात राष्ट्र आहे, आणि म्हणून आपल्याला या सगळ्याच्या पल्याड जाऊन भारताला एक राष्ट्र बनवावं लागेल. आणि त्यासाठी ह्या ज्या विषमता आहेत समाजामधल्या, त्या विषमतांना आपल्याला दूर करावं, संपवावं लागेल. म्हणजे जातीव्यवस्था किंवा धर्मव्यवस्था ह्या एका प्रकारे जर संपवल्या तर आपण एकनिष्ठ होऊ. बिल्कुल, हेच लोकांना वाटलं पाहिजे की हा माझा देश आहे आणि हा जो माझा शेजारी आहे तो माझा देश बांधव आहे. कारण त्याची जात, माझी जात, त्याचा धर्म, माझा धर्म, आम्ही आपापल्या घरामध्ये पाळतो आहोत पण आम्ही सार्वजनिक ठिकाणी याचं कृती प्रदर्शन करत नाही. बरोबर, अशी परिस्थिती येणं. सर, ईशान्य भारत एकीकडे धगधगत आहे या विधेयकाच्या विरोधात, विरोध मोठ्या प्रमाणात होत आहे, ईशान्य भारतातले नागरिक जवळपास रस्त्यावर उतरत आहेत, तर हा विरोध नेमका कशामुळे म्हणता येईल? खरं पाहिलं तर त्यांच्यामध्ये असंतोष होता आणि त्यांना हे वाटत होतं, इतरांनाही वाटत होतं की आता ज्या जी शक्ती केंद्रीय सत्तेमध्ये आहे किंवा राज्यांमध्ये सत्तेवरती आहे, त्यांना जर आपण आव्हान केलं तर आपल्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो किंवा आपल्याला खोट्या गुन्ह्यांमध्ये, खोट्या चकमकींमध्ये गोवलं जाऊ शकतं. पण अलीकडच्या आत्ता हे सगळं आता का उठलं, आता त्यांना माहीत झालं लोकांना की नाही, यांना चॅलेंज केलं जाऊ शकते, यांना मागे ढकललं जाऊ शकते. आणि ज्या मोठ्या भूभागावरती यांची सरकारं होती राज्यांमध्ये सुद्धा, ती सगळी सरकारं आता बऱ्याच ठिकाणी कमी झालेली आहेत. म्हणजे 71% भूभाग वापरलेला होता, त्यांच्याकडे आता फक्त 40% भूभाग राहिलेला आहे आणि तो महाराष्ट्र गेल्यानंतर तर आणखीच झालेला आहे खरं पाहिलं तर ती जी एक त्यांना वाव मिळाला असंतोष मोकळा करायला आणि त्यांच्यावरचं एक दडपण कमी झालं, त्या ते दडपण कमी होण्यामुळे असंतोष एकदम उफाळून आला. आणि त्यांनी हे पाहिलेलं आहे आता की या विधेयकाला विरोध केवळ मुसलमानांचा नाही आहे, या लिबरल ब्राह्मणांचा सुद्धा आहे, सुधींद्र कुलकर्णी सारख्यांचा सुद्धा याला विरोध आहे. जे सुधींद्र कुलकर्णी किंवा कोण्या एकेकाळी RSSचा चेहरा होता किंवा ते लालकृष्ण अडवाणींचे सचिव राहिलेले आहेत, अशी लोकंसुद्धा विरोधात गेलेली आहेत, शिवसेनासुद्धा विरोधात गेलेली आहे. अशा वेळेस लोकांना वाटतं की नाही, आपण आता विरोध करू शकतो, आपल्या बाजूने लोक उभे आहेत.
सरकार म्हणत आहे की अनेक वर्ष अत्याचार सहन करणाऱ्या लोकांना या माध्यमातून न्याय मिळणार आहे असं मोदींचंही मत आहे, काय वाटतं तुम्हाला? अनेक वर्ष जे लोक अत्याचार सहन करत आहेत त्यांना न्याय मिळत आहे, त्यांना तर उलट अन्याय होतो आहे असं मला दिसते आहे. आता हे खोट्या चकमकीत मारले जाणे, आणि तेही मुसलमानच असले पाहिजेत हां, खास करून किंवा दलित असतील किंवा आदिवासी असतील यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवणे, त्यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे लावणे. आणि तुम्हाला मी सांगतो की पत्तलगडीचं उदाहरण मी नेहमी देतो. पत्तलगडी झारखंडमध्ये रांचीजवळचा जो एरिया आहे, काही गावं आहेत, त्यांनी काय केलं, फक्त संविधानामध्ये त्यांच्या 5व्या अनुसूचीमध्ये ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदी दगडावरती लिहिल्यात म्हणून तिथे 10,000 लोकांवरती देशद्रोहाचे गुन्हे नोंदवलेले आहेत त्या गावांमध्ये. आदिवासीने सगळे हे मंडळी, आणि तुम्ही पहा ना भीमा कोरेगावमध्ये कोण लोक अटकेमध्ये आहेत, ज्यांचा भीमा कोरेगाव एल्गार परिषदेशी दुरान्वयानेही संबंध नाही, फक्त एक सुधीर ढवळे सोडलेत तर. कारण सुधीर ढवळे त्या भीमा कोरेगाव शौर्य प्रेरणा शौर्य अभियानाचे एक समन्वयक होते, कोऑर्डिनेटर होते ते. त्यांनी अनेक संघटना एकत्रित करून एक कॅम्पेन राबवलं होतं, आणि शनिवारवाड्यावरती 31 डिसेंबर 2017 त्यांनी एक मोठी एल्गार परिषद घेतली होती, आणि त्याच्यातली झालेली जी भाषणं आहेत ती लाईव्ह आहेत, ती पोलिसांनीकडे रेकॉर्ड केलेली आहेत, आम्ही त्याला ट्रान्सक्रिप्ट करून छापलेली आहेत ते सगळं. पण कोणत्याही एका वाक्याने त्याने अजून दाखवलं नाही सरकारने की ह्या वाक्यामुळे म्हणजे समाज मन भडकलेलं आहे. उलट भीमा कोरेगाववरती ज्यांनी हल्ला केला त्या एकबोटेंना आणि संभाजी भिडेंना ताबडतोब क्लीन चीट दिलेली आहे आमच्या पंतांनी, देवेंद्र पंतांनी मुख्यमंत्री म्हणून. आणि त्यांच्याऐवजी ज्यांचा काही दोष नाही असे लोक डांबले गेलेले आहेत, कारण ते सरकारच्या या अशा धोरणांना विरोध करतात. ते त्यांचे तुम्ही त्यांचा धर्म पहा, कोण आहेत ते लोक? ते ख्रिश्चन आहेत, ते ब्राह्मण आहेत, त्याच्यापैकी काही लोक जातीने जन्माने ब्राह्मण आहेत, पण त्यांना नाही पटत, त्यांना वाटतं की हा देश चांगला झाला पाहिजे, समाजामध्ये एक बंधुत्व निर्माण झालं पाहिजे. बहुतेक अल्पसंख्याक जो गट आहे या विधेयकामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे, परंतु मुस्लिम समाज कुठेतरी बाहेर फेकला गेला आहे, आणि जवळपास या विरोधातही मोठ्या प्रमाणात गदारोळ होतो आहे. नाही, ॲक्च्युली कसं आहे ना की तुम्ही त्यांना कशाच्या आधारावरती बाहेर ठेवताय? तुम्ही ख्रिश्चनांना येऊ देताय, तुम्ही म्हणताय की आम्ही ख्रिश्चनांचंही नाव नाही त्याच्यामध्ये, हिंदू शीख बौद्ध जैन पारशी यांना तुम्ही म्हणता की आम्ही यांना येऊ देऊ, फक्त मुस्लिमांनाच का नाही हेच मला समजत नाही आहे. त्याचा आधार धर्म आहे का? आधार हा असला पाहिजे की त्यांच्या ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत ती ॲक्टिव्हिटीज दहशतवादी आहेत, किंवा देशाला घातक अशा त्यांच्या भूमिका आहेत, किंवा त्यांनी या देशातला एक जो बंधुभाव आहे तो नाहीसा करण्याची शक्यता आहे ती केवळ सामान्य मुस्लिमांकडून आहे का? ती एखाद्या शिखांकडून सुद्धा असू शकते, ती एखाद्या बौद्धाकडून असू शकते, ती एखाद्या जैनांकडून असू शकते, पारशांकडून सुद्धा असू शकते. तर हा जो धोका आहे खरं पाहिलं तर की एका विशिष्ट समूहाला हे करणे, आणि ते करायचं कशासाठी? फक्त पुढे सत्ता काबीज राहावी आणि हा देश एक ब्राह्मणी राष्ट्र आहे त्याला ते हे बिंबवण्यासाठी की त्याला ते हिंदू राष्ट्र म्हणतात. खरं म्हणतात ते हिंदू राष्ट्र नसते नसेलच, ते ब्राह्मणी राष्ट्र असेल, कारण हिंदू नावाची गोष्ट नाही असं सगळेच मानतात, आणि भागवतांनी सुद्धा म्हटलेलं आहे, मान्य केलेलं आहे की हिंदू नावाची कोणतीच गोष्ट नाही. आणि रोमिला थापर सारखे किंवा डी एन झा यांच्या किंवा आपल्या रामचरण शर्मान सारखे लोक असे इतिहासकार आहेत जे हिंदू आहेत, त्यांनी नाकारले आहेत ह्या सगळ्या गोष्टी बरोबर इतिहासामध्ये. आणि यांचा प्रयत्न हा आहे की याला अशा ब्राह्मणी राष्ट्राकडे न्यायचं की इथलं पोलीस खातं म्हणजे काय तर ब्राह्मणी पोलीस खातं, इथला मीडिया काय तर ब्राह्मणी मीडिया, इथलं न्यायालय व्यवस्था काय तर ती ब्राह्मणी न्याय व्यवस्था, असं ढकलत जायचं आणि सांगायचं की हे सगळं ब्राह्मणी राष्ट्र आहे. म्हणजे एकूणच नागरिकत्व विधेयक हे कुठेतरी धार्मिक दृष्ट्या मांडण्याचा प्रयत्न करण्यात येतो. त्यांना ते म्हणजे नाव सांगतात की मुस्लिमांच्या विरोधामध्ये मुस्लिम सगळे देशद्रोही आहेत आणि हिंदू तेवढे देशभक्त आहेत. ॲक्च्युली हे कसं आहे ना की या अर्थव्यवस्थेमध्ये या समाज व्यवस्थेमध्ये जो दलित आणि आदिवासी आणि बाकी अल्पसंख्याक पिछलेले जातातच, पण एक मोठा समूह आहे जो आहे ओबीसी. त्या समूहातील तरुणांना त्या शेतकऱ्यांना आपल्या खऱ्या प्रश्नांची जाणीवच होऊ नये. त्यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरती,
त्यांनी या नागरिकता संशोधन बिलाच्या मुद्द्यावरती स्वतःचं एक समाधान करून घ्यावं की नाही नाही सगळं ठीकठाक आहे आणि आपला देश आपला धर्म वाचवतो आहे, ते आत्महत्या करोत, ते बेरोजगार म्हणून फिरोत, शिक्षण त्यांच्या वाट्याचं जे आहे ते त्यात सगळं वाटोडं होते आहे. ह्या सगळ्या मुद्द्यांपासून लोकांनाच विचलित करणे आणि हा मुद्दा जो ज्याच्यामुळे आपली सत्ता कायम राहू शकेल, यांना मुस्लिम विरोधाशी काही लेनदेन नाही आहे, यांना आपली सत्ता धर्माच्या नावावरती धर्मांततेच्या नावावरती टिकवून ठेवायची हा खरा बेसिक इश्यू आहे. परंतु धार्मिक गोष्टींना किंवा जाती धर्माला संविधानामध्ये कुठेच उल्लेख केलेला नाही आहे, तरी संविधानाच्या विरोधातलं हे विधेयक असंही म्हणता येईल ना? संविधानाच्या विरोधात तर ते आहेत, म्हणूनच मी म्हटलं ना की संविधान हे मृत झालेलं आहे, संविधान यांना थांबवत नाही, उलट हे इतके हुशार आहेत जे संविधानाला मानतच नाहीत तरी ते संवैधानिक मार्गाने जाऊन सत्तेवर बसू शकतात. त्यांना संसद नको आहे, त्यांना संसद नको आहे, त्यांना त्यांची धर्मसंसद पाहिजे आहे, पण तरी ते वापर कोणाचा करतात तर संसदेचा करतात, संविधानाचा वापर करतात, सरकारचा वापर करतात. सरकारी जे काही यंत्रणा आहेत, CBI असेल, ED असेल, निवडणूक आयोग असेल, नाही का, लॉ असेल, IB असेल, यांचा ते दुरुपयोग करतात सगळं आपल्या फायद्यासाठी. अगदी बरोबर. जसं आपण अगदी सुरुवातीलाच प्रश्न घेतला होता की या विधेयकाचे फायदे काय किंवा तोटे काय, आतापर्यंत आपण फक्त तोटेच पाहिले, फायद्याच्या दृष्टिकोनातून काही विचार करता येईल काय? मला वाटत नाही याचा काही फायदा असेल, कारण फायदा असेल अशी कल्पना माझ्या डोक्यात आलीच नाही पहिली गोष्ट. आणि अलीकडे तर मी 2-3 दिवस फार कामात होतो माझ्या दुसऱ्या काही कामामध्ये, म्हणजे लिखाणाच्या, त्याच्यामुळे याचा मी गंभीरपणे असा खोलात जाऊन अभ्यास नाही करू शकलेलो अजूनपर्यंत. पण जे काही वातावरण तापलेलं आहे आणि आसामचा जो काही किंवा नॉर्थ ईस्टचा जो काही अनुभव आपण पाहिलेला आहे, त्याच्यामुळे आपण हे कल्पना करू शकतो की भविष्यात त्यांनी काय केलेलं आहे. जर हे ज्याचे जर फायदे असते तर आपल्या देशाचा जो विरोधी पक्ष जे काही असतील, भाजप सोडून किंवा भाजपचे जे पार्टनर्स आहेत त्यांच्या आघाडीमधले, NDA म्हटले, हे सोडून बाकी सगळे काय विरोधी पक्ष का देशद्रोही आहेत का? त्यांनी याचं समर्थन केलं असतं ना, काय बाबतीत ते समर्थन सुद्धा करतात. पण याचं समर्थन कोणीच करू शकत नाही. उलट हर्ष मंदिर सारखा माणूस, म्हणजे जो प्रचंड विद्वान आहे, IAS ऑफिसर राहिलेला आहे, त्यांनी तर एवढी टोकाची भूमिका घेतलेली आहे की जर हे लागू झालं तर मी स्वतःला मुसलमान म्हणून घोषित करेल. तर आपण कल्पना करू शकता, कन्नन गोपीनाथ जे आहेत, IAS होते आतापर्यंत, त्यांनी सुद्धा लोकांना म्हटलेलं की आता तुम्ही आता तरी उठा, हे सगळे हिंदू आहेत, यांना तुम्ही मुस्लिम म्हणून देशद्रोही नाही ठरवू शकत. बरोबर आहे. परंतु जर एका अर्थी जर आपण सरासरी विचार केला की जसं बांगलादेश झाला किंवा अफगाणिस्तान झाला, इथून प्रताडित पीडित लोक अत्याचारग्रस्त लोकांना आपण सामावेश करून घेतोय आणि त्यांना नागरिकत्व बहाल करतोय, तर हा एक मानवतावादी दृष्टिकोन पण म्हणता येईल ना? ते पण तुम्ही कोणत्या लोकांना करताय? मी तोच मुद्दा सुरुवातीला बोललो होतो, प्रताडित लोकांना केलं पाहिजे, मग त्याच्यामध्ये तुम्ही धर्माची विभागणी कशी करताय? प्रताडित मुसलमान सुद्धा असतो ना. तुम्ही कल्पना करा ना, जेव्हा पाकिस्तान बनलं आणि त्याच्यानंतर जेव्हा शेख मुजीबूर रहमान यांच्या नेतृत्वामध्ये, आणि झालं काय की तिथल्या राष्ट्रपतींनी निर्णय घेतला की म्हणजे पूर्व पाकिस्तानची जी काही राजभाषा असेल ती उर्दू असेल, आणि लोकांनी उठाव केला त्या विरोधामध्ये, अरे आमची भाषा बंगाली आहे, बरोबर, आमच्या ते उर्दू कोणी बोलतच नाही, तुमच्या भागात काही लोक बोलत असतील, पाकिस्तानमध्ये सुद्धा केवळ 7% लोक उर्दू बोलतात आज, म्हणजे जनगणनेनुसार. आता ते प्रताडित नाही होते का बांगलादेशचे लोक? त्यांना समर्थन केलं नाही का आमच्या लोकांनी, आमच्या सरकारने केलं ना, तिथे मदत पाठवली युद्धाची आणि शेवटी बांगलादेश मुक्त केला, म्हणजे पूर्व पाकिस्तान मुक्त केलं शेख मुजीबूर रहमानच्या नेतृत्वामध्ये. आता हे सांगा, तिथले मुसलमान प्रताडित नव्हते का? किंवा पाकिस्तानमध्ये मुसलमान प्रताडित नाही आहेत का? किंवा अफगाणिस्तानमध्ये मुसलमान प्रताडित नाही आहेत का? तिथे मोठ्या प्रमाणामध्ये मुसलमान प्रताडित आहेत, मग त्यांना येऊ द्या ना, त्यांना स्कोप द्या ना तुम्ही. म्हणजे एकीकडे आपण म्हणतोय की मानवतावाद दृष्टिकोन ठेवून आपण या लोकांना आसरा देतोय एक प्रकारे, परंतु खोलात जर विचार केला तर हा दृष्टिकोन कुठे दिसतच नाही, कारण याच्यातही अल्पसंख्याकांचा विचार जो केला आहे, एक मुस्लिम समाज सोडला तर बाकीच्या लोकांना तुम्ही नागरिकत्व बहाल करता, परंतु मग मुस्लिम समाज का वगळत आहात, हा एक मोठा प्रश्न. तो मोठा प्रश्न आहेच, पण मी सांगितलं ना की तो एक फक्त ते दाखवण्याचे दात आहेत, मुख्य प्रश्न त्यांचे वेगळे आहेत. मुख्य प्रश्न हे आहेत की OBCंचं, OBC बेरोजगारांचं, OBC शेतकऱ्यांचं लक्ष विचलित करणे आहे, आणि आपली सत्ता मात्र
जास्तीत जास्त वर्ष कशी राहील ते करणे आहे. आणि या देशामध्ये जे काही लोकशाही आहे ती लोकशाही संपवणे आहे. म्हणजे जर राहुल बजाज सारखे लोक जर घाबरत असतील, कल्पना करू शकतो ना आपण सामान्य माणसाची काय अवस्था करून टाकतो लोकांनी. आणि म्हणून मी हे म्हणतो आहे की तुम्ही या देशाला एक जे तुम्ही शपथ खाल्ली होती आपण आपलं 26 नोव्हेंबर 1950 जेव्हा आपण हे राष्ट्राला आपण अर्पण केलं, तर त्या शपथेचं काय झालं, त्या शपथेचं काय झालं? त्यावेळेस तुमचे श्यामप्रसाद मुखर्जी तुम्ही म्हणताय ना ते मंत्रिमंडळामध्ये होते ना, ते नेहरूच्या मंत्रिमंडळामध्ये होते. मग त्यांनी का नाही ह्या सगळ्या गोष्टीचा विरोध केला? आणि सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे की मग तुमची जे काही गुप्तहेर खाते आहेत, रॉ असेल, आय बी असेल, हे का विरोधात जात आहेत? हे का समर्थन करत नाहीत तुमचं? त्यांनी मग तसे आकडेवारी द्यायला, पण ते सुद्धा म्हणतात की आणि याच्यानंतर सुद्धा जो हेतू सांगितला जातो तो हेतू यशस्वी होईल की नाही याच्याबद्दल खात्री देता येत नाही असं आय बी आणि रॉ म्हणते, जे सरकारच्या अखेरीत कामं करतात. तर आपण हे समजून घेतलं पाहिजे या सगळ्या गोष्टींना. सर, आर्टिकल 15 एक इक्वॅलिटी समानतेचं भाष्य करते आणि आत्ताचं नागरिकत्व जे बिल आहे हे कुठेतरी त्याचा विरोध करणार आहे. तर तुलना करताना ह्या दोन्ही विधेयकांचा आपण कशा पद्धतीचं काय मांडणी करता येईल आपल्याला? ॲक्च्युली कसं आहे, यांना जे फंडामेंटल राईट्स आहेत ते राईट्स सगळे नाकारायचे आहेत. ते नाकारत असताना उघडपणे नाही म्हणायचं, पण कारवाया मात्र त्याच्याच अंगाने करायच्या. आता एकीकडे मुसलमानांना धास्ती द्यायची म्हणजे मॉब लिंचिंगमध्ये मारायचं, झुंडबळी करायचं त्यांना, नजीब अहमदसारख्या लोकांचा पत्ताच चालू द्यायचा नाही कित्येक वर्षपर्यंत. आणि दुसरीकडे सांगायचं नाही नाही आम्ही मुसलमानांना काही घाबरवत नाही आहोत. आणि मुसलमानांनी घाबरू नये, जर त्यांनी काही केलं नसेल तर कुणालाही घाबरण्याचं कारणही ते वाक्य बोलतात. त्यांनी काही केलं नसेल म्हणजे जर त्यांनी सरकारच्या विरोधात काही भूमिका घेतली नसेल तर हा त्याचा अर्थ असतो. आपण पाहिलं ना सरकारच्या विरोधात जो जो भूमिका घेईल, चिदंबरम सारख्या माणसाला 100 दिवसांपेक्षा जास्त दिवस तुम्ही डांबून ठेवता, जो तुमचा होम मिनिस्टर राहिलेला आहे, जो तुमचा उद्योग वाणिज्य मंत्री राहिलेला आहे, उद्योगमंत्री राहिलेला आहे, अर्थमंत्री राहिलेला माणूस आहे, जो वकील आहे, त्याला तुम्ही 100 दिवस डांबून ठेवताय. आणि बाकी सगळे प्रकरण तर आपण पाहिलेलेच आहेत ना सगळे, म्हणजे हरेन पंड्यापासून जस्टिस लोया, खंडाळकर, ठोंबरे, हे सगळे प्रकरण आता सगळे येत आहेत सगळे समोर ना. याच्यापासून लक्ष विचलित करणे गरजेचं आहे आता. बरोबर, त्यांना आपल्या गड्यातली फाशीचा फंदा वाचवण्यासाठी. पण लोक करतायत. तुम्ही पहा ज्या वकिलांनी निदर्शने केलीत नागपूरमध्ये की जस्टिस लोयांना, ठोंबरेंना, खंडाळकरांना न्याय मिळावा, त्याच्यात कोण मुसलमान होतो? मी तर त्यांना पाहिलं TV वरती, ते सगळे हिंदू होते. ते हिंदू आहेत. म्हणून यांचं म्हणणं असं आहे की जर ते काही देशविरोधी कारवाई करणार नसतील तर त्यांनी घाबरू नये. खरं पाहिलं तर हे स्वतः म्हणजे देश अशी यांची व्याख्या आहे. म्हणजे यांच्या विरोधात जर कोणी काही करणार असेल तर मग त्यांना त्रास होईल, हे मात्र पक्क असं त्यांना सांगायचं असतं. मित्रांनो, आपण चर्चा करत होतो नागरिकत्व विधेयकाच्या संदर्भात आणि किती तोट्याचं आणि किती नुकसानदायक अशी आपले आजचे भाष्य होते. आणि यात सहभागी होते वीरा साथीदार सर. सर, तुम्ही आज वेळ दिला आम्हाला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि मित्रांनो, परत भेटू नव्या एपिसोडसह. तोपर्यंत मला द्या राजा आणि आपण पाहत राहा NBCN News.